नवी दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 4 तास उमेदवारांच्या नावांविषयी मंथन. आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता. महाविकास आघाडीची जागावाटपाबद्दलची चर्चा पूर्ण पण फॉर्म्युला निश्चित नाही. 2 दिवसात जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवण्याचा नेत्यांना विश्वास. नाशिकमधल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 5वा दिवस. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत शिष्टमंडळाची संध्याकाळी बैठक. तोडगा निघणार का याकडे लक्ष. आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस. अंतिम आठवडा प्रस्तावावरती विरोधकांच्या प्रश्नांना सरकार उत्तर देणार. मुंबई वगळता राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये पुन्हा 4 सदस्यीय प्रभाग पद्धत. राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. मात्र निवडणुका कधी होणार याविषयीचा संभ्रम कायम. भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट देणार तर मुंबईतल्या चैत्यभूमीवर यात्रेचा समारोप. 2 मार्चला बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा. मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत सुप्रिया सुळे अमोल कोल्हेंचं नाव, मात्र शरद पवारांचं नाव वगळलं. शरद पवार कार्यक्रमाला हजर राहणार. 2 मार्चला मेळाव्यानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामती. शरद पवारांकडनं भोजनाचं निमंत्रण. निमंत्रण घेऊन जयंत पाटील वर्षावर. अजित पवारही जाणार का याकडे लक्ष. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ. मुंबईत 19 किलोंच्या सिलेंडरसाठी 1,749 रुपये मोजावे लागणार. आजपासून 10वी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात. पहिला पेपर मराठीचा. राज्यातील 16,09,445 विद्यार्थी परीक्षा देणार. बेस्टचा पास खरेदी करण्यासाठी आजपासून अधिकचे पैसे मोजावे लागणार. दैनंदिन पासच्या दरात 10 रुपयांची तर मासिक पासच्या दरात 150 रुपयांची वाढ. अबुधाबीतलं पहिलं हिंदू मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं होणार. 14 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींनी केलं होतं उद्घाटन. आठवड्यातील 6 दिवस मंदिर खुलं असेल. अनंत अंबानींच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनसाठी शाहरुख खान सहकुटुंब जामनगरमध्ये तर उद्धव ठाकरे सुद्धा कुटुंबियांसह पोहोचले. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.